गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, शिवबाटाची अवस्था झाली आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळत राहावं लागत असे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करता. बाळासाहेबांनी काँग्रेस काढण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं सांगायलाही उद्धव ठाकरे आले असतील अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना दिल्लीत जावं लागतंय ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं. मात्र आता त्यांना तेही जमणार नाही. बाळासाहेबांचं मराठी म्हणा त्यांच्यात आहे हे उसना उसान दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा आहे असं ते म्हणाले. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाहीये. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाहीये. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाहीये. आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाडा माझ्यात आहे असं उष्ण अवसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाहीये. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं, कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे. आणि ही याकरता याचना मी तर मशाल प्रमुखांची, मी मशाल प्रमुख म्हणेन, ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल.